नमस्कार इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी आणि बारावीच्या मंडळाकडनं जी क्वेश्चन बँक देण्यात आलेली आहे ती क्वेश्चन बँक कशा पद्धतीने डाउनलोड करायची याची अतिशय सोपी पद्धत या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास निश्चितच लाईक करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मेजवानीच किंवा अभ्यास करण्याची एक सोपी पद्धत मंडळाने आपल्याला पुरविली असं म्हटलं तरी चालेल विद्यार्थी मित्रांनो ही जी प्रश्नपेढी आहे तुमच्या संपूर्ण विषयाची असणार आहे आणि दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी ती डाउनलोड करून घ्यावी आणि त्या संपूर्ण प्रश्नपेढीचा म्हणजे क्वेश्चन बँकचा सराव करावा जेणेकरून तुम्हाला मंडळाच्या परीक्षेमध्ये निश्चित ते याचा फायदा होईल ही एक प्रकारची संजीवनी आहे असं म्हणायला काही हरकत नाही चला तर मग बघूयात ही क्वेश्चन बँक कशा पद्धतीने डाउनलोड करायची दहावी आणि बारावीच्या संपूर्ण विषयाच्या प्रश्नपत्रिका ज्या मंडळाने पुरविलेल्या आहेत त्या आपल्याला डाउनलोड करणं आता अतिशय सोपं झालेलं आहे त्याची पद्धत अतिशय सोपी पद्धत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण गुगलवरती गेल्याच्यानंतर ही वेबसाईट आपण या ठिकाणी टाकणार डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन ही वेबसाईट टाकल्याच्यानंतर बघा आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत इथे असं येईल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र आणि पुढे आपण जर गेल्याच्यानंतर इथे आपल्याला प्रश्नपेढी दिसते बघा आणि नंतर तुम्हाला इथे दहावीच्या प्रश्नपत्रिका पाहिजेत की बारावीच्या प्रश्नपत्रिका पाहिजेत हे सुद्धा स्पष्टपणे दिसतं उदाहरणार्थ आपल्याला जर दहावीची प्रश्नपत्रिका पाहिजे आहे तर दहावीला या ठिकाणी क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्यानंतर स्पष्टपणे आपल्याला इथे विषय दिसतील बघा गणित आहे गणित भाग दोन आहे इतिहास राज्यशास्त्र भूगोल कुमार भारती इंग्लिश जी थर्ड लँग्वेज आहे आणि जर आपल्याला या विषयाच्या प्रश्नपत्रिका पेढी जी आहे ती डाउनलोड करायची असेल तर बघा या ठिकाणी इथे डाउनलोड स्पष्टपणे दिलेला आहे तिथे आपण क्लिक करूयात क्लिक केल्याच्यानंतर बघा इथे काय येईल बघा तुम्हाला सांगतो की इथे डाउनलोड असा आलेला आहे आणि या विषयाची प्रश्नपत्रिका डाउनलोड करत आहे अशा पद्धतीने आहे आणि मग आपण या डाउनलोडला क्लिक करायचं डाउनलोडला क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी क्वेश्चन बँक गणित भाग एक मार्च दोन हजार एकवीस या ठिकाणी इथे एक एक गोष्ट उल्लेख करावा असा वाटतो की तुम्हाला फक्त आणि विद्यार फक्त विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकाराचा सराव देण्यासाठी ह्या प्रश्न संच देण्यात आलेला आहे त्यानंतर सदर प्रश्नातील प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत येतीलच असे नाही याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी हे आपल्याला इथे आवर्जून सांगावं असं वाटतं आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला जर दहा बारावीची प्रश्नपत्रिका एखादी डाउनलोड करावयाची असेल तर इथे बारावीला आपण क्लिक करूयात जे या ठिकाणी दिलेलं आहे इथे बघा बारावीला जर आपण क्लिक केलं तरी इथे स्पष्टपणे येतं आ, की तुम्हाला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका डाउनलोड करायची आहे सुरुवातीला इंग्लिश मिडियम दिलेले आहे त्यामध्ये आर्ट असेल सायन्स असेल कॉमर्स असेल हे संपूर्ण विषय फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ हिस्ट्री जिओग्राफी हे सगळे विषय आणि मराठी माध्यमाचे हे विषय दिलेले आहेत आणि बघा या ठिकाणी काही विषय आणखी येणं बाकी आहे हे ए टप्प्याटप्याने सगळेच विषयाच्या प्रश्न संच जे काही आहेत ते वेबसाईटवरती येणार आहेत बघा इथेसुद्धा आपल्याला डाउनलोड दिलेला आहे या ठिकाणी डाउनलोड केल्याच्यानंतर उदाहरणार्थ आपण इंग्लिशची प्र संच जे काही आहे क्वेश्चन बँक ते आपण डाउनलोड कर करूयात बघा इथे आलेला आलेलं आहे आणि इथे डाउनलोड असं केल्याच्यानंतर आपल्यापुढे संपूर्ण प्रश्नसंच जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपी पद्धत आहे ही, ही प्र संपूर्ण प्रश्नसंच डाउनलोड करण्याची विद्यार्थी मित्रांनो मंडळाने अतिशय सोपी पद्धत तुम्हाला केलेली आहे तुम्ही ह्या संपूर्ण प्रश्न संच जे काही आहे ते डाउनलोड करून घ्या तुमच्या तुमच्या विषयाचे आणि तुमच्या तुमच्या वर्गाचे आणि डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्ही घरी सोडवा माझ्या मते एकशे एक टक्का एक तुम्हाला याचा फायदा होईल जरी मंडळाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं असेल की के तुम्हाला याचा हेच प्रश्न विचारले जातील की नाही परंतु माझं एक स्पष्ट मत आहे की या धर्तीवरती प्रश्न विचारले जातील आणि म्हणून त्यासाठी तुम्ही निश्चितरितेने तुम्ही तुमचा जो काही अभ्यास जो आहे तो या पद्धतीने करा मंडळाने अतिशय सोपं तुम्हाला करून दिलेलं आहे कुठल्याही प्रकारचं तुम्ही टेन्शन न घेता निश्चित रीतीने अभ्यास केला तर तुम्ही चांगल्या मार्गाने यशस्वी व्हाल पास व्हाल पुन्हा एक मी या ठिकाणी सांगतो वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट यम ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरती आपण जर गेलो तर आपल्याला ही प्रश्नपत्रिका निश्चितरीत्या तुम्हाला दहावीची असो बारावीची असो मंडळाच्या ज्या क्वेश्चन बँक आहेत त्या क्वेश्चन बँक तुम्हाला सापडतील विद्यार्थी मित्रांनो याच पद्धतीने आपण आणखी जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण एकामागे एक व्यवस्थितरित्या पाहूयात मी या ठिकाणी दहावी आणि बारावीचे जे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न कसे दिलेले आहेत क्वेश्चन बँकमध्ये ते मी स्टेप बाय स्टेप पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद